ते सारखं जरा दिसलं नाही, नॉट रिचेबल, नॉट रिचेबल. अरे काय तुम्हाला बाकी माणसं 13.5-14-15 कोटी आहे ना, एवढा अजित पवार का आवडायला लागला? 19 तारखेला सकाळी 8 केले तसं काही करतोय का काही अमकं तमकं फलानं? दादा तुम्ही आज इकडं कसं काय पुण्याला मुंबईला मेळावा चाललाय? अरे माझे कार्यक्रम पहिले ठरलेले आहेत, जे कार्यक्रम ठरलेले आहेत रद्द केले तरी दादांनी कार्यक्रम रद्द केले, केले तर तिकडच्या कार्यक्रमाला दादा गेले नाही. आता काय अर्धा भाग तिकडं ना अर्धा भाग इकडं आणू, काय करू काय? मधल्या काळात गेल्या अनेक दिवसामध्ये आपण वृत्तपत्रामध्ये बातम्या वाचल्या असतील, टीव्हीवरच्या पण बातम्या आपण पाहिल्या असतील, माझ्याविषयी अनेक प्रकारच्या बातम्या पसरवण्याचं काम झालं, अफवा पसरवण्याचं काम झालं, वावड्या त्या ठिकाणी उठवण्याचं काम झालं, माझ्याभोवती कारण नसताना एक संशयाचं वलय निर्माण करण्याचं काम झालं. मात्र तरी कोणत्याही अफवांना बळी न पडता मी माझं काम पुढं नेटाने सुरू केलं. मला सारखं सारखं पण पत्रकारांच्या समोर जाऊन सांगावं असं वाटत नाही. मी माझं एकदाच काय असेल तरी एक घाव दोन तुकडे आणि आपलं आपलं काम. ते सारखं जरा दिसलं नाही, नॉट रिचेबल, नॉट रिचेबल. अरे काय तुम्हाला बाकी माणसं 13.5-14-15 कोटी आहे ना, एवढा अजित पवार का आवडायला लागलाय? अरे जर बाकीच्यांकडं काही यांना दुसरं सुचतच नाही, नॉट रिचेबल. का कुठनंही दिल्लीचा पत्रकार येतो मुंबईचा येतो, दादा तुम्ही आज इकडं कसं काय पुण्याला मुंबईला मेळावा चाललाय? अरे माझे कार्यक्रम पहिले ठरलेले आहेत, जे कार्यक्रम ठरलेले आहेत रद्द केले तरी दादांनी कार्यक्रम रद्द केले, केले तर तिकडच्या कार्यक्रमाला दादा गेले नाही. आता काय अर्धा भाग तिकडं ना अर्धा भाग इकडं आणू, काय करू काय? मला ते काही कळत नाही. ठीक आहे, तो त्यांचा चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, त्याबद्दल दुमत नाही, त्यांना त्यांचा अधिकार आहे. पण एखाद्याच्या मागं लागायचं म्हणजे किती हात धुऊन लागायचं? परत मधी एक माझी मुलाखत झाली, त्या मुलाखतीत जे काही सांगायचं ते सांगितलं. बरं मला जे मनात येतं ते मी सांगतो, तरी ही असं बोललाच का? म्हणजे ह्याच्या मागं काहीतरी चाललेलं असेल. अरे काय जे मनात येतं ते आम्ही त्या ठिकाणी बोलतो, परंतु माझ्याविषयी काय काय गोष्टी पसरवल्या जात होत्या हे आपण सर्वांनी पाहिले. अनेकदा आपल्याला मनात याबाबतचे अनेक प्रश्न तुमच्याही मनात निर्माण झाले असतील. अरे काय 19 तारखेला सकाळी 8 केले तसं काही करतोय का काही अमकं तमकं फलानं? पण मी तुम्हाला त्याही दिवशी सांगितलं, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेवटपर्यंत मी त्याच्यातच काम करतो. जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाशी मी सहमत असणार आहे. आणि काम करायचं, आपल्याला काही विकास करायचा, आपल्याला काही त्याच्यातनं लोकांचा भलं करायचं आहे. आणि त्याच्यामुळं बारामती शहर, बारामती तालुका मला आज या पदापर्यंत ह्या लोकांनी पोहोचवलं आहे, तुम्ही कार्यकर्त्यांनी पोहोचवलं आहे, तुम्ही माझ्याकरता राब राब राबताय. कधी कधी मी थोडंसं रागाने बोललो तरी तुम्ही ते सहन करता. आणि त्याच्यातनं मला आशीर्वाद देण्याचं काम करता. अजित पवार आणि बारामती असं एक भावनिक नातं तयार झालेलं आहे, एक वेगळं समीकरण त्याच्यामध्ये तयार झालेलं आहे, ज्यांची सगळ्या महाराष्ट्राला कल्पना आहे. तुम्हाला तर आहे पण महाराष्ट्राला पण कल्पना आहे. आणि त्यामुळं बारामतीकरांचं प्रेम माझ्या पाठीशी कायम असेल अशी मला खात्री वाटते. आणि येणाऱ्या बातम्यांच्याकडं फारसं लक्ष देण्याचं काही कारण नाही, आपण आपलं काम नेहमीप्रमाणे सुरू ठेवूयात. आणि तुम्ही देखील माझ्याप्रमाणे सर्व विकास कामं वेळेत पूर्ण कशी होती या दृष्टीनं आपापल्या परीनं योगदान देण्याचा प्रयत्न करा अशी माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे.